हॅलो एवरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. डेली MCQs या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण ऑगस्ट महिन्यामधलं 8वं लेक्चर बघतो आहे. आज 19 ऑगस्टपासून 21 ऑगस्टपर्यंतचे सगळे महत्त्वाचे करंट इव्हेंट आपण कम्प्लीट करतो आहे. या लेक्चरची जी PDF आहे तर ती तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल. ठीक आहे, आपलं आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी एक कम्प्लीट पॅकेज असणार आहे असं मी म्हणते. याचं कारण की आज आपण लेक्चरमध्ये जे सगळे क्वेश्चन बघतो आहे तर ते अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामधले असणार आहेत. म्हणजे आज आपण लेक्चरमध्ये काही इम्पॉर्टंट दिवसाबद्दलची इन्फॉर्मेशन बघणार आहे, तसंच काही मिलिटरी एक्सरसाइज झालेले तर त्याची इन्फॉर्मेशन आपण बघू, ज्या महत्त्वाच्या योजना तर ह्या योजनासुद्धा आपण कव्हर करणार आहे, काही निधनवार्ता, त्याचप्रमाणे स्पोर्ट्सशी रिलेटेड काही क्वेश्चन. आणि तसंच तुम्हाला माहिती असेल की नरेंद्र मोदी यांना रिसेंटलीच एका देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे तर त्याच्याबद्दलचे पण क्वेश्चन हे आपण आपल्या आजच्या लेक्चरमधून कव्हर करू. तसंच काही ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्याच्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या आजच्या लेक्चरमधून मिळणार आहे. तर असं प्रत्येक वेगवेगळ्या पॉईंटवरचे क्वेश्चन आपण लेक्चरमधून कव्हर करतो आहे. तर हे सगळे क्वेश्चन हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि हे प्रत्येक क्वेश्चन आणि त्याच्याशी रिलेटेडची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण लेक्चरमधून कव्हर करू, तर ते सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी लास्ट लेक्चरचा जो आपला होमवर्कचा क्वेश्चन होता तर त्याचा आन्सर आपण सुरुवातीला बघूया. या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेली होती आणि त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे तर ते आपल्याला सांगायचं होतं. आपलं अविधान होतं अबू बकर, उमर, उस्मान आणि अली हे पहिले 4 खलिफा होते. तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. ज्यावेळेला मोहम्मद पैगंबर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर इस्लाममधले हे 4 खलिफा होते तर त्यांची नावं होती अबू बकर, उमर, उस्मान आणि अली. तर हे अविधान बरोबर आहे. त्यानंतर ब विधान की अबू बकर यांनी बायझंटाईन साम्राज्यातील सिरिया प्रांत जिंकला तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. नंतरच्या काळामध्ये अरब साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी म्हणून वेगवेगळे प्रदेश जिंकण्याची सुरुवात ही या खलिफांनी केलेली होती आणि त्यामध्ये अबू बकर हे ज्यावेळेला खलिफा होते तर त्यावेळेला त्यांनी बायझंटाईन साम्राज्यामधला जो सिरिया हा प्रांत आहे तर तो जिंकलेला होता. तर हे ब विधानसुद्धा बरोबर आहे. आणि जे क विधान आहे की खलिफा अली यांनी इराण, इराक आणि इजिप्त हे प्रदेश जिंकले तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इराण, इराक आणि इजिप्त हे जे 3 प्रदेश होते तर हे 3 प्रदेश अरब साम्राज्यामध्ये विलीन झाले, पण ते कुणाच्या काळामध्ये झालेले तर ते म्हणजे खलिफा उमर. आणि इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये खलिफा अली असं म्हटलं आहे तर त्यामुळे आपलं हे क विधान हे चुकीचं आहे. आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती तर त्यामुळे अ आणि ब तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, जागतिक मानवता दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 19 ऑगस्ट. दरवर्षी 19 ऑगस्टला जागतिक मानवता दिवस हा साजरा केला जातो. 2019ची जी या दिवसाची थीम आहे तर ती आहे #WomanHumanitarian. ओके, आत्तापर्यंत आपण ऑगस्ट महिन्यामधले सगळे इम्पॉर्टंट डेज लास्ट लेक्चरपासून कव्हर केलेले तर हे जे दिवस आहेत तर ते मी परत एकदा तुमच्यासाठी रिवाईज करते की जेणेकरून ऑगस्ट महिन्यामधले जे सगळे महत्त्वाचे दिवस आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लक्षात राहतील. जो पहिला इम्पॉर्टंट दिवस आपण बघितलेला तो होता 7 ऑगस्ट की नॅशनल हँडलूम डे. त्यानंतर 9 ऑगस्ट वर्ल्ड ट्रायबल डे. लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला जागतिक जैव इंधन दिवस हा सेलिब्रेट होतो. 12 ऑगस्टला जागतिक युवक दिवस. त्यानंतर 13 ऑगस्ट तो म्हणजे ऑर्गन डोनेशन डे. आणि त्यानंतर आत्ता आपण बघितला तो 19 ऑगस्ट वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे की ज्यालाच जागतिक मानवता दिवस असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा कोणत्याही महिन्यामधले जे दिवस असतात तर ते तुम्ही अगदी day 1 पासून अशाच पद्धतीने ह्याच सिक्वेन्समध्ये तुम्ही बोलत राहा की जेणेकरून हे सगळे इम्पॉर्टंट दिवस हे व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात राहतील. पुढचा प्रश्न, नुकताच सुरू झालेला कोंकण 2019 हा नौदलाचा वार्षिक संयुक्त सराव भारत व -- या देशादरम्यान पार पडतो. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे ब्रिटन. ठीक आहे, की कोंकण 2019 हा जो नाविक सराव आहे तर तो भारत आणि ब्रिटन तर या 2 देशांदरम्यान पार पडतो.
यावर्षी हा जो सराव झाला आहे तर ती या सरावाची 14वी आवृत्ती आहे आणि या सरावामध्ये भारताकडून INS तर्कश तर या नावेने सहभाग घेतलेला आहे. यावर्षी हा जो सराव पार पडला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने अँटी एअर वॉरफेअर, त्याचप्रमाणे अँटी सरफेस वॉरफेअर आणि फ्लाईंग ऑपरेशन तर याच्यावरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे. तर हा जो सराव आहे तर तो सराव आणि हा सराव कोणत्या देशांदरम्यान पार पडतो तर या दोनही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न हा एका महत्त्वाच्या योजनेशी रिलेटेड आहे. मो सरकार नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे ओडिशा, की ओडिशा स्टेट गव्हर्नमेंटनी 2 ऑक्टोबरपासून ही योजना सुरू करण्याची घोषणा ही नुकतीच केलेली आहे. ओडिशाचे जे मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे नवीन पटनाईक, की ज्यांनी या मो सरकार या योजनेची घोषणा केली. आता ही योजना काय आहे तर तेसुद्धा आपण शॉर्टमध्ये बघूया. ओडिशा स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत का आणि त्याचा जो लाभ सर्वसामान्य लोकांना होतो आहे तर त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांचा फीडबॅक काय आहे तर हे जाणून घेण्यासाठी म्हणून या मो सरकार या नावाची योजना ही राज्य सरकारने सुरू केली. कारण बऱ्याच वेळा लोकांसाठी योजना असतात पण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्याचा लाभ आपण कसा घ्यायचा तर ह्याच गोष्टी लोकांना माहिती नसतात. कारण त्याच्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन करावं लागतं, जी कागदपत्रं सबमिट करावी लागतात, तर ती कुठे मिळतात, ते कसं करायचं, या गोष्टीसुद्धा लोकांना माहिती नसतात. तर त्यामुळे ज्या सरकारी योजना आहेत तर त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत का आणि त्याचा लाभ ज्या लोकांना होतो आहे तर त्यांचं त्या योजनेबद्दलचं मत काय आहे, फीडबॅक काय आहे, तर हे जाणून घेऊन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणून ओडिशा स्टेट गव्हर्नमेंटनी ही मो सरकार या नावाची योजना सुरू केलेली. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने भारताच्या पंतप्रधानांना ऑर्डर ऑफ जायद या पुरस्काराने सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे? तर हा जो देश आहे तर तो आहे UAE, युनायटेड अरब एमिरात. तर या देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि UAEच्या सरकारने आता असं ठरवलेलं आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर यांना हा ऑर्डर ऑफ जायद हा पुरस्कार देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 23 आणि 24 ऑगस्ट या 2 दिवसासाठी ते UAEच्या दौऱ्यावरती असणार आहे तर त्याचवेळेला हा ऑर्डर ऑफ जायद हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत बऱ्याचशा वेगवेगळ्या देशांचे जे सर्वोच्च अवॉर्ड्स आहेत तर ते मोदींना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये रशिया, त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया, सौदी अरब, UAE, त्याचप्रमाणे पॅलेस्टीन आणि अफगाणिस्तान, तर या देशांचे जे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत तर ते मोदींना मिळालेले आहेत. तर हासुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. आणि या प्रत्येक देशाचा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर त्याचं नाव काय आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. ज्या पद्धतीने UAEचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा ऑर्डर ऑफ जायद आहे तर तसंच आत्ता मी हे सगळे देश तुम्हाला सांगितले तर त्या देशांचे अवॉर्ड, त्याची नावं, तर ती तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायची. त्याचप्रमाणे याच क्वेश्चनला अनुसरून अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, तो म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 आणि 25 ऑगस्टला बहरीनला सुद्धा व्हिजिट करणार आहेत आणि बहरीनला व्हिजिट करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरतील. तर हासुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, विलेज व्हॉलेंटियर सिस्टीम नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश, की आंध्र प्रदेश या स्टेट गव्हर्नमेंटनी ही विलेज व्हॉलेंटियर सिस्टीम ही सुरू केलेली आहे. आता ही सिस्टीम एक्झॅक्टली काय आहे तर ह्या सिस्टीमनुसार काही व्हॉलेंटियर्स हे सरकारकडून अपॉइंट केले जातील. या व्हॉलेंटियर्सना प्रॉपर असा पगारसुद्धा दिला जाईल की जो 5,000 असेल आणि अशा एकूण 50 व्हॉलेंटियरची अपॉइंटमेंट ही आंध्र प्रदेश स्टेट गव्हर्नमेंट करेल. आणि आता या व्हॉलेंटियर्सचं काम काय असणार आहे की ज्या आंध्र प्रदेश सरकारच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांची माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं, तर ह्यासाठी म्हणून ही व्हॉलेंटियरची जी सिस्टीम आहे तर ती आंध्र प्रदेश स्टेट गव्हर्नमेंटनी सुरू केली. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण ज्या 2 योजना बघितल्या, की मो सरकार आणि त्याचप्रमाणे विलेज व्हॉलेंटियर सिस्टीम, तर ही साधारण आपल्याला सिमिलर वाटू शकतं की ज्या काही सरकारी योजना आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा फीडबॅक घेणं, तर या धर्तीवरती आधारित अशा या 2 योजना ओडिशा आणि आंध्र प्रदेश तर या 2 स्टेट गव्हर्नमेंटनी सुरू केलेल्या आहेत.
त्यानंतरच आपला पुढचा प्रश्न की नुकतंच जाहीर झालेल्या WWFN च्या अहवालानुसार वन्यजीवांच्या संख्येमध्ये किती टक्के कमतरता आलेली आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे 53%. WWFN याचा जो फुल फॉर्म आहे तोसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड फॉर नेचर, ठीक आहे. तर हा या WWFNचा फुल फॉर्म आहे की ज्याची स्थापना ही 1961 झालेली आहे. तसंच हे जे WWFN आहे तर त्याचा जर आपण लोगो बघितला तर तो एक पॅन्डा आहे की ज्या पॅन्डाचं नाव हे चीची आहे, ठीक आहे. तुम्ही जर आत्तापर्यंतचे आपले प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर व्यवस्थित पाहिले असतील, त्याचं जर प्रॉपर ॲनालिसिस तुमच्याकडे असेल, तर हा प्रश्न हा आपल्याला आधी क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे, तर हा पॉईंट तुमच्या लक्षात येईल की तिथे अगदी या पॅन्डाची इमेज दाखवून हा पॅन्डा कोणत्या संघटनेशी रिलेटेड आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला तो प्रश्न विचारलेला होता. तर हा जो पॅन्डा आहे तर हा कोणत्या संघटनेचा लोगो आहे, तर तो म्हणजे हे वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड फॉर नेचर, ठीक आहे. ही एक इंटरनॅशनल नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. पुढचा प्रश्न हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे दामोदर गणेश बापट यांचं नुकतंच निधन झालं ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे सामाजिक कार्य. दामोदर गणेश बापट यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे आणि छत्तीसगडमधलं जे बिलासपूर हा डिस्ट्रिक्ट आहे तर या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि ते सामाजिक कार्याशी रिलेटेड होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे जे लेप्रसी पेशंट असतात तर त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी खर्च केलं. भारतीय कुष्ठ निवारक संघ तर हा जो आश्रम आहे तर या आश्रमामध्ये ते काम करत होते आणि हा आश्रमसुद्धा छत्तीसगडमध्ये. आणि लेप्रसी पेशंटचे सेवा करणं तर हे त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं ध्येय बनवलेलं होतं. तर हे जे दामोदर गणेश बापट तर हे नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे ते सामाजिक कार्याशी रिलेटेड होते तर हीसुद्धा इन्फॉर्मेशन महत्त्वाची. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये जोड्या लावा अशा फॉर्मॅटमध्ये ह्या टाईपचे प्रश्न विचारले जातात की एका कॉलममध्ये आपल्याला काही चर्चेमधल्या व्यक्ती त्यांची नावं दिली जातात आणि दुसऱ्या कॉलममध्ये ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते तर त्याच्या योग्य जोड्या लावा. तर अशा फॉर्ममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतात. तर मोस्टली या ज्या निधन वार्ता असतात तर त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवत चला. पुढचा प्रश्न, स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड ही कोणत्या जागतिक संघटनेशी संलग्न संस्था आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ते म्हणजे युनायटेड नेशन. आता हा क्वेश्चन आपण घेतो आहे आणि हा जो स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड आहे तर तो रिसेंटलीच चर्चेमध्ये आहे. त्याचं कारण ते म्हणजे की हा जो ट्रस्ट फंड आहे तर याला रिसेंटलीच भारतानं या ट्रस्टमध्ये 1 बिलियनचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर त्यामुळेच हा जो स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड आहे तर तो भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, ठीक आहे, की जो युनायटेड नेशनशी संबंधित असा हा फंड आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रसिद्ध हजरतगंज चौकाचं नाव हे नुकतंच बदललं, हा चौक कोणत्या शहरामध्ये आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे लखनऊ. उत्तर प्रदेशमध्ये लखनऊ हे जे शहर आहे तर या ठिकाणी हा हजरतगंज चौक होता की ज्याचं नाव आता चेंज झालं आहे आणि आता अटल चौक या नावाने हा चौक ओळखला जाणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 16 ऑगस्ट ही अटलजींची फर्स्ट डेथ ॲनिव्हर्सरी म्हणून आपण सेलिब्रेट केली आणि त्याच दिवशी हा जो हजरत चौक होता तर त्यालाच अटल चौक असं त्याचं नाव चेंज झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड पुलीस अँड फायर गेम्स 2019 भारताच्या डॅश डॅश या खेळाडूला ज्युदो 60 किलोग्रॅम गटात सुवर्णपदक मिळालं. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे HC हर्मिट, की हिला ज्युदो त्याच्यामध्ये जे 60 किलोग्रॅम कॅटेगरी आहे तर त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला जे नाव दिसतं आहे ते म्हणजे जीना देवी चोंगतम, तर हिलासुद्धा ज्युदोमध्येच मेडल मिळालेलं आहे. फक्त तिची जी कॅटेगरी होती तर ती वेगळी होती, तिला 78 किलोग्रॅम या कॅटेगरीमध्ये तिला अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मीना कुमारी देवी तर ही मुक्केबाजीशी रिलेटेड प्लेअर आहे की जिलासुद्धा याच टूर्नामेंटमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे, ठीक आहे. तसंच अजून एक प्लेअर की जिला गोल्ड मेडल मिळालं ती म्हणजे कुहेली गंगेली, की जिला रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. ही जी टूर्नामेंट चीनमध्ये झाली तर याच्यामध्ये भारताला एकूण 5 सुवर्ण मिळालेली होती. तर ही 5 सुवर्ण कोणत्या प्लेयर्सना आणि
कोणत्या खेळाशी रिलेटेड मिळाली तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपले जे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे महानिर्देशक ज्यांचं नाव आहे राजेश रंजन, तर यांनी दिल्लीमध्ये या सगळ्या खेळाडूंचा सन्मान केलेला आहे. याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला PIBवरती वाचायला मिळेल, तर ती इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचा आणि कोणत्या प्लेअरला कोणता अवॉर्ड पदक मिळालेलं आहे आणि ते कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे तर ती इन्फॉर्मेशन, तो चार्टसुद्धा तुम्ही PIBवरून व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. त्यानंतर आता आपण आजच्या लेक्चरचा होमवर्कचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की ॲथलेटिके मिटिनेक स्पर्धेत 300 मीटर स्पर्धेत कोणत्या महिला खेळाडूला सुवर्णपदक मिळालं. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे मी जे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी सांगितलेले आहेत तर त्या प्रश्नाची पण आन्सर्स तुम्ही स्वतः सर्च करून कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, तसंच आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर ह्याच्याशी रिलेटेड तुमचा फीडबॅकसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. ओके, थँक्यू.